बांदा शहरात गेले महिनाभर विजेचा खळखंडपात सुरू असल्याने संतप्त नागरिकांनी आज सकाळी वीज वितरणावर धडक देत सहाय्यक अभियंता एस आर कोळे यांना घेराव घालत जाब विचारला. ग्राहकांच्या एकाही प्रश्नाचे समर्पक उत्तर देण्यात अभियंता कोळे अपयशी ठरले. येत्या 8 दिवसात सर्व समस्यांचं निराकरण न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकू, प्रसंगी गुन्हे दाखल झाले तरी चालतील असा गर्भी इशारा देण्यात आला. अमाप वीज बिल आकारता मग सेवा देताना कारणे कसली देता असा संतप्त सवालही ग्राहकांनी केला. बांदा शहरात विजेची गंभीर समस्या आहे. वारंवार वीज खंडित होत असल्याने ग्राहक पुरते हैरान झाले आहेत. व्यापाऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. लेखी निवेदने देऊनही महावितरणच्या कार्यपद्धतीमध्ये काहीच फरक पडलेला नाही, त्यामुळे संतप्त नागरिकांनी अभियंता कोळे यांना घेराव घातला. जीर्ण वीज वाहिन्या व खांब वाहिन्यावरील झोपांची सफाई न करणे यामुळे वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. वीज बिले वसुलीची कामे कर्मचारी आवडीने करतात, मात्र विजेच्या समस्या सोडवण्यात मात्र मागे असतात असा आरोप ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी केला. शहरापासून 1.5 किलोमीटर अंतरावर महावितरणचे कार्यालय असल्याने ग्रामीण भागातील ग्राहकांना फटका बसत आहे. सदर कार्यालय शहरातच असले पाहिजे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब यांनी केली. यावेळी अधीक्षक अभियंता सावंतवाडी उप अभियंता यांच्याशी संपर्क केला असता त्यांचे मोबाईल स्विच ऑफ आल्याने ग्राहक आणखीनच संतप्त झाले. यावेळी अभियंता अनिल यादव उपस्थित नसल्याने सरमळ येथून आलेल्या ज्येष्ठ ग्राहकांना हात हलवीत माघारी परतावे लागले. येत्या 8 दिवसात विजेची परिस्थिती न सुधारल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला. ग्राहकांच्या प्रश्नावर अभियंता कोळे निरुत्तर झाले होते. वीज व्यवसायाने वापरीतील वीज समस्या व वायरमनचा बेजबाबदारपणा याबाबत तक्रार केली. यावेळी सरपंच अक्रम खान, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, साईप्रसाद काणेकर, बाळू सावंत, श्यामसुंदर मांद्रेकर, ज्ञानेश्वर सावंत, विनेश गवस, निखिल मयेकर, दिनेश देसाई, समीर सातारडेकर, केदार कणबर्गी, नाना सावंत, प्रज्योत काणेकर, ओंकार नाडकर्णी, सचिन वीर, प्रथमेश गोवेकर, बिपिन येळवे, हेमंत दाभोलकर, प्रवीण येळवे, अर्णव सा आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तेव्हा हे काम करतले कर्मचारी ना काम करायला वेळ कुठं भेटणार, ते मजुरीला फिरतात. विषय काय नाही, 4 दिवस पाणी अजिबात तुमच्या वसुली अधिकारी एक पण येता नाही बांधल्यात आणि कोणाच्याच घरी जाता नाही. सावंतवाडी सुद्धा येतात का म्हणे? सावंतवाडी सुद्धा आसपास जोपर्यंत तुमची लाईट ची सुविधा तुमची व्यवस्थित होत तोपर्यंत लाईट बिल बांधायची तुम्ही जबरदस्ती करायची नाही. अगर जबरदस्ती केली तर आमचे ग्रामपंचायत सदस्य आमचे स्थानिक लोक तुमच्याकडे तिथे येतील, वादास वाद निर्माण होईल. त्याच्यामुळे तुम्ही लाईट मेंटेन दोन दिवस आम्हाला दाखवून द्या की बाबा आमची लाईट एकच दिवस गेली नाही आली नाही. हा प्रॉब्लेम चतुर्थी राहिला ना तर लोक आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी सांगतो आम्ही तुम्हाला मारणार सांगतो. या भाषेत तुम्हाला सांगतो ह्याला सर्वसाधारण उद्रेक तुम्ही उद्रेक व्हायला देऊ नका एवढंच सांगतो तुम्हाला. आम्ही शांत येतोपर्यंत शांत राहू द्या. आम्हाला केलं पाहिजे
आम्ही तुमच्या गुन्ह्यांना घाबरणार नाही. तुम्हाला तुम्हाला इथे बंद आम्ही ठेवलेलं आहे. आपटेकर साहेबांना फोन तुम्ही कधी रिसीव करत नाही. सांगितलं ऑफिस साहेब हे बसले ते लोक नियुक्त ग्रामपंचायत सदस्य आहेत. आम्ही आम्हाला सांगा योगदीक्षा आयोग आहे तुमच्याकडे. लोकांच्या समस्या ते त्यांच्या प्रबंध आहेत. आणि बिलासाठी सुद्धा सहकार्य करतो. कोण नाही बिल भरत आम्ही सांगतो ना. ऑफिस शिफ्ट करायचं. ऑफिस तुम्ही बघायचं उद्या मध्ये कुठे ऑफिस ऑफिस भर वस्तीत पाहिजे. ऑफिस तुमचं एका साईडला काही गरज नाही. काही गरज नाही. आम्ही लोक नाही येणार एवढ्या लांब चालत साहेब.